वो देख के लड़ा किस तरह कर रहे हैं, लोग चाहते हैं और वो लोग चाहते हैं उनको खुश करना और तरक्की उनकी करना, यही हमारा फर्ज मानते भारतीय जनता पक्ष के किसी भी नेता के ऊपर। देश में लोकशाही नहीं है ये करके ये लोग से अभी मानने लगे शिवसेना वाले, पहले तो नहीं मानते, अब उनको उसी तरह जवाब देंगे। इस तरह हम नेता के ऊपर क्रिटिसाइज करेंगे उसी भाषा में उसी तरह, और उनको जवाब देंगे छोड़ेंगे छोड़ेंगे। इसलिए अभी आपको इसी बारे में कुछ कहना है, पूछना है तो कुछ है। उन्होंने कहा कि नैतिकता के आधार पर एकनाथ शिंदे को इस्तीफा देना चाहिए। कौन कर रहे हैं? उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे को नैतिकता है? काय का नैतिकता है? 2019 में चुनाव जो हुआ विधानसभा, महाराष्ट्र विधानसभा का चुनाव में हो, चुनाव साथ में बीजेपी के साथ लड़े शिवसेना, और चुनाव के बाद रिजल्ट आने के बाद बीजेपी शिवसेना की सत्ता आई, जब भी वो भाजपा को छोड़ के खाली मुख्यमंत्री पद के लिए हिंदुत्व का त्याग किया, नैतिकता नहीं थी इसलिए बीजेपी को छोड़ा मुख्यमंत्री पद के लिए, मुख्यमंत्री पद पैसा कमाने के लिए, इसलिए नैतिकता बेची इन्होंने, हिंदुत्व बेचा, ऐसा तो नैतिकता के बोले का कोई अधिकारी है नहीं, उसको मुंह में आता है और बोल देता है, उसको मतलब नहीं मालूम है किधर लागू पड़ता है, और कितना नहीं उनको मालूम, वो मातृत्व के मातृत्व के बाहर तो अभी अभी पढ़ रहे हैं, मुख्यमंत्री था तो जब 2.5 साल में 2 घंटा मंत्रालय आए, ऐसा आदमी नैतिकता के ऊपर बात करते हैं। सर राज्यपालांबद्दल जी निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली आहे त्यावर शरद पवार म्हणाले की राज्यपालांची जी निवड असते किती चुकीच्या पद्धतीने होते हे यातून दिसून आले। पुढच्या वेळेला आम्ही माननीय पवार साहेबांची कुठल्याही राज्यपालाची निवड करताना मार्गदर्शन घेऊ। फक्त त्याच मुद्द्यावर राहायचं ना, तर शरद पवारांचं पुस्तक येण्याचं टायमिंग असेल त्याच्यामध्ये आधीच हा जो उल्लेख केला किंवा उद्धव ठाकरे मंत्रालयात आले नाही त्याच्याबद्दल जाहीर नाराज व्यक्त करणं, हा सगळा निकाल पवारांना देखील अपेक्षित होता म्हणून त्यांनी त्याच फटकावासून तुम्हाला वाटतंय का? त्यावर तुम्ही देखील खूप कोणी कोणाला फटकारलं? शरद पवारांनी स्वतःच्या पुस्तकात उल्लेख केला होता उद्धव ठाकरे यांचा, उद्धव ठाकरे फटकारला असं म्हणत का नाही तुम्ही? आणि ते सांगा मला फटकारलं की नाही असं कोणाने बोलत नाही मला तुझी आपले बोला, पण मग त्यांना देखील या निकालाचा अंदाज होता असं वाटतंय का? अरे ते मुरंबी राजकारणी आहेत, एवढी वर्ष गेली 63 इयर्स एवढ्या वर्ष अनुभव असल्यानंतर त्यांना माहितीये, त्याला घटना माहितीये, कायदे कानून माहितीये, त्या माणसाला कळत निकाल या कायद्यानुसार असा लागणार। अरे उद्धव काहीच माहिती हो घटना पाहिली पण नाही, पुस्तक कसं असतं का असतं त्याला काय कळणार, फक्त ते शिव्या नेमक्या येतात दोघा, अरे बाकी उघड्या बिघड्या बाकीचं काय बोललाय ना पुढचे शब्द बोलत नाही। तुम्ही निकाल जाहीर करताना सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या संपूर्ण भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत, सोबतच एखादा गट पॉलिटिकल गट हा पक्षावरती दावा सांगू शकत नाही, आणि जो काही बिल शिंदे निर्माण लागू करणार झाला तो देखील सुप्रीम कोर्टाने जवळपास अवैध ठरवलेला आहे, आणि जे मुख्यमंत्री आहेत आणि जे अपात्रतेचा प्रश्न होता तो विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी केला, असं असताना जो ठाकरे गटाकडून आता दावा केला जातो की सुप्रीम कोर्टाने हे सरकार घटना बाहेर असल्याचं असल्यावरती शिक्कामोर्तब केलं। कोणाला घटना करते? एखाद्या शिवसेनेच्या नेत्याचं नाव सांग घटना करते, सुप्रीम कोर्टाला घटना कळत नाही आणि यांना कळते गल्लीतल्या शिवसेनेला? सुप्रीम कोर्ट दिले निर्णय आणि तुम्ही निर्णय ऐकला ना तुम्ही, त्यांनी सांगितलं 16 जणांचा जो निर्णय आहे आमदारांचा हा आम्ही अध्यक्षाकडे सोपवतो, त्यांच्या कक्षेचा विषय आहे, विधिमंडळाच्या कक्षेतला विषय तेवढा आम्ही याच्यावर नाही
हस्तक्षेप घेऊ शकतो तो त्या राज्याचा. राज्यपालांना जेव्हा त्यांनी काही लोक सरा घेऊन गेले की आम्हाला शपथ घ्यायला परवानगी द्या, राज्यपाल मेजॉरिटी बघतात, मेजॉरिटी सिद्ध करा असल्या सरकारला राज्यपाल सांगतात. त्याच्यात जे काही गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिले भविष्यात फॉलो करू आम्ही. आम्ही नाही म्हणत नाही, सुप्रीम कोर्ट चुकत असं म्हणत नाही, आम्ही त्याचं मार्गदर्शन स्वीकारू. दोन्ही बाजूचे लोक आज फटाके फोडतात, जल्लो साजरे करतात. आमच्या राज्यात आम्ही विरोधकांना किती प्रेमाने वागवतो, लावा फटाके बाबा. आम्हीच पाठवले लावा, आम्ही त्याला फटाके लावले आता ते वाजवत आहे. तो क्या कुछ गलत बोल रहे? नहीं सर, आपने मराठी में कहा था, एक बार मैं आप मुझे मराठी में जोकर हिंदी में क्या अलग पड़े? अरे वो आप देखिए, सवेरे बहुत तो टीवी लगाते हैं ना, या मीडिया का न्यूज़पेपर हाथ में लेते हैं, तो उनको एक ही आदमी हमेशा दिखाई कि वो आदमी रोज घर के नीचे आके उठता है, कई पत्रकार पहला न्यूज अपना मिलना चाहिए कर उसको आके मिलते हैं और कुछ कुछ इसको लगता है ऐसा ऐसा करके कोई भी न्यूज दे रहे दे देते हैं. और वो आप टीवी पे बताते हैं क्या मराठी में वर्ड है, संजय राव धड़ाड़े. अरे कहा है रोज धड़पड़ता है, धड़ने कैसे कुछ काय माणूस एवढे दिवस बोलतोय, तो संपादक आहे का वृत्तपत्राचा आहे, काय लेख आहे तो, त्याची काय भाषा आहे, त्याची संपादक होऊ शकतो का, वैचारिकता बौद्धिकता मराठी याच काय त्याला ते गणित आहे. आणि काही बोलतो काही लोकांना सांगतो आमचं सरकार येणार, आधार काय सांगा मला तुम्ही, जरी राजकारण माझं सरकार येणार, तुमचे किती 15 जवळपास काय आमदार आहे, 15 आमचे सरकार येणार, उद्धवजी मुख्यमंत्री होणार, 15 आमदार 145 लागतात. बरं राष्ट्रवादी 54 अजित पवार धरून, मी मायनस म्हणत नाही, अजित पवार धरून ते 44, काँग्रेस 44 54 आणि 15 होतात का सांगा. आणि मुख्यमंत्री काय काय घेतो आज सामना आहे, मी मुद्दा मानला आज खर्च केला आला नाही गेला ते सोडा, पण काय लिहितो आज निकाल 16 आमदार अपात्र ठरणार. अरे काय ज्योतिष सांग केलं काय? आणि म्हणून अशा माणसाचं वाचन तिचे कोणी करू, मी तर काय वाचत नाही, मला ती आज पाहिजे होतं प्रेस ठेवायचं म्हणून काय एकदा सगळं कोणाबद्दल चांगलं बोलतो का? आता तो पंतप्रधानांना बोलतोय आणि हे करायला तू अमुक करतो काय अडवायचं नाही, त्यांच्याकडे आहे तर अडवायचं. अरे जो माणूस जेलमध्ये जातोय, जे केसेस आहे त्या माणसाला बोलायचा अधिकार का नैतिक का? तू जेलमध्ये गेला 90 दिवस मला 3 महिने, तो पण बेलवर आहे, तर बेल एनी मोमेंट काय होईल त्याच्याबद्दल भाष्य मी करत नाही. चंद्रकुमार रामेला तसं कळलं, अरे आम्ही पण एवढी वर्ष राजकारणात आहे. त्यामुळे संजय राऊत हा विषय आहे ना पत्रकारांनी सोडा, बघा उद्या तो कुठे दिसेल असा होईल. एकदा तुम्ही ठरवा त्याची बातमी द्यायची नाही, चॅनेलवर दाखवायचं नाही, म्हणजे इकडचा हा तिकडे जातो ते दाखवू नका, बघा त्याचं का अस्तित्व संपेल. शरद पवार म्हटले की आज नितीश कुमारांनी सुरुवात केलेली आहे विपक्षाला एकत्र आणण्यासाठी, आणि दिल्लीमध्ये जी बैठक झाली होती, खरगे असतील किंवा गांधी कुटुंब असेल, त्यांनी या गोष्टीमध्ये चर्चा केलेली होती. एक कडवा हवा विरोधक तुमच्या भाजप विरोधात एकत्र तयार होता दिसतंय. कडवा शब्द काढून टाका, आव्हान संपुष्टात आणू आम्ही, एवढी ताकद आहे आमची. आम्ही 302 आहे खासदार, अधिक 144 जागेवर आम्ही टार्गेट केलं, अधिकच्या मिळवाय इजन त्याच्यात ना 50% मिळाला तरी 70 आणि 302 करा किती होता, एवढे खासदार आम्ही निवडून आणणारच.
त्यामुळे हे त्यांचं आव्हान कोण आव्हान देते हो कोण इकडे गल्लीत शिरू आज काँग्रेस मध्ये अफसल मांडणं आहे आघाडी सोडा काँग्रेस मध्ये यांचं 24 पर्यंत टिकणार काय लोक टिकले तरी आमच्या समोर उभे राहायला पाहिजे ना हे आमच्या आड बोलताय तो समोर येत नाही बोल मोदींच्या समोर कोण टिकणार नाही सर जगदीश कुमार आज जो है मुंबई आए थे उद्धव ठाकरे जी से उन्होंने मुलाकात की शरद पवार जी से मुलाकात की विपक्षी एकता की फिर से एक मुहिम छेड़ने की बात की है शरद पवार जी ने कहा कि हर चुनाव के पहले 24 के हर चुनाव के पहले विपक्ष के लोग इकट्ठा होते हैं किसके दो एमपी है किसके एक है चार है पांच है ऐसे लोग इकट्ठा होते हैं सब मिलकर 50 फीमी हो जाएंगे और कांग्रेस का विपक्ष का नेता भी नहीं बन सकता इतनी संख्या है तो इकट्ठा होंगे कितने होंगे 50-60 ही होंगे हम तो 450 के ऊपर जाएंगे तो इकट्ठा का कुछ मतलब है क्या अकेला लड़ेगा तो नाम पेपर में भी नहीं आता है सब जन आएगा न्यूज देगा देखो अभी नीतीश कुमार आए शरद पवार जी को मिले न्यूज हो गए अभी कुछ होने वाला है क्या होने वाला है थक गए बेचारे दोनों राजनीति में बोल रहा हूं मैं तो ऐसे इकट्ठा कर करके थक गए अभी कुछ होने वाला नहीं है जो होगा वो बीजेपी करने वाला है दादा सर सुनील प्रभु भी बजोराचं चर्चा सुरू झाली आहे सुनील प्रभू शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी भीत बजवणार असं म्हटलं आहे भीत बजवणार आहे आता आमदार भी बजवणार आहे अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे की सुनील प्रभू हेच भीत होते याच्यावरती सर्वोच्चाने आता शिक्कामोर्तब केलं होतं आणि ज्या प्रकारे अवैध ठरवली तर त्यांनी की बच्चे गोबरची नियुक्ती देखायची बघा इलेक्शन कमिशनरनी एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाला अधिकृत केलं आता शिवसेनेचा सुरेश प्रभू हा प्रमुख कसा भिज होऊ शकतो प्रवक्ता कसा होऊ शकतो एक शिवसेना अधिकृत आहे निशाणी सकट दिली हो त्या अनिल परब मला वाटते ते वकील आहेत ना मला माहिती कोणी डिग्री घेत मग त्यांना म्हणा एकदा इलेक्शन कमिशनरने आज सुप्रीम कोर्ट बोलले जजमेंट मध्ये की तो अधिकार आहे इलेक्शन कमिशनरचं तुम्ही ऐकलं असेल तर बोल पाहिलं असेल तुम्ही अधिकार आहे तो त्यांनी बजावला एकदा एका वेळेला एकनाथ शिंदेचा ते बाजूला गेलेले खरी शिवसेना असेल त्याने निशाणी गेली असेल तर हा वेळ कोणाला बजवणार तांत्रिक मुद्दा उपस्थित होऊ शकतो का या तांत्रिक मुद्दा उपस्थित होऊ शकतो का तांत्रिक मुद्दा कोणी काढून फायदा काय टिकला पाहिजे ना कोर्टात तांत्रिक मुद्दा काढून काय होणार आहे जे आज झालं ते आज कुठला महिना आहे साहेब मे महिना आपली निवडणूक कधी आहे पुढच्या एप्रिलच्या अगोदर जवळपास मार्च एप्रिल तांत्रिक काढलं तर ते मार्च एप्रिल पर्यंत ते चालू राहणार ना मग आमचं मांत्रिक सुरू होतो सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर काही तास पूर्वी तुमच्याकडनं एक ट्विट केलं होतं त्यामध्ये शिंदे फडणवीसांचं अभिनंदन केलं सकाळी आज सकाळी हो हा मग मला विश्वास होता अंदाज होता का सुद्धा आत्मविश्वास होता अरे एवढे दिवस मला माहिती आहे ना या घटनाकडे या विषयावर ना अनेक वेळा कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये मी गेलेलो आहे पक्षांतर कायद्यामध्ये गेलेलो आहे जेव्हा त्यावेळेला काँग्रेसचे ते आमदार मी आणत होतो ना 22 वगैरे पुष्कळ खेळ गेलो आणि मला माहिती होत याच्यात एक म्हणायचं तर म्हणजे कायद्याच्या बाहेर जाऊन बोलायचं तर सत्याचा विजय होतो आणि तो झाला म्हणून म्हटलं आज सुप्रीम कोर्टाने पण म्हटलं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा नसता दिला तर परिस्थिती बदलता आली असती किंवा वेगळी असती आणि त्यावेळेस पण उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं शरद पवारांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा देऊ नका पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे सर भविष्य में ठाकरे परिवार की महाराष्ट्र की शिवसैनिकी के साथ किस तरह इसका पूरा हिस्ट्री
उन लोग ने लाके दिए, मैं बोला आज नहीं, आज ब्रेकिंग न्यूज बहुत है, नेक्स्ट टाइम दे देंगे। शेवटचं आहे पुढे लढत राहू दे, ईडीची नोटीस साधू संतांना जात नाही, जाते का? ज्यांचं काही कशी जात आहे ईडी मध्ये नोटीस मध्ये कशाच्या अगेन्स्ट नोटीस जातो, यामुळे या कलमाच्या अंतर्गत तुम्हाला नोटीस दिला असं असतं ना, असत, त्यामुळे ते रिझन दिलंय। एखाद्या देवळातल्या साधूला ईडी वाले नोटीस नाही देत, कळलं? मला त्याच्यात पडायचं नाही, पण नोटीसवर कोण म्हणत की सत्तेचा गैरवापर आहे, आम्हीही पाहिला सत्तेचा गैरवापर, मी त्याचा बळी आहे। ते नाशिक काय कुठे दिले ना, अटक करा राणेला, आज परब सांगत होता कोणवर, आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे, तो सत्तेचा वापर होता। ऐसा क्यों होता है कि केंद्रीय जांच एजेंसियां अगर कहीं रेड डालती है, ऐसा क्यों होता है कि केंद्रीय आईडी सीबीआई कहीं रेड डालती है या सुप्रीम कोर्ट पर फैसला आने वाला होता है तो राणे परिवार को सबसे पहले पता चलता है, राणे परिवार को सबसे पहले पता चलता है। हमारे पास कुछ मोबाइल एक्स्ट्रा होगा उनके पास आज जो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया है, ऐसे में इस्तीफा देके जनता के बीच में जाना चाहिए और कितने मजबूत नेता है वो दिखाना चाहिए, ऐसा स्टेटमेंट दिया। अच्छा है, अच्छा है, वो जो कर बोलते हैं उसको उसको मालूम नहीं क्या है। एकनाथ शिंदे उद्धव के मंत्रिमंडल में, उद्धव के पहले देवेंद्र फडणवीस के मंत्रिमंडल में मंत्री था, शिवसेना का मंत्री था और नेता था, तो जो कुछ मिलने का वो पहुंचाने के लिए एक जगह है, वो जगह का नाम मातोश्री बांदर खेल रोड कलान। तो आदित्य को मालूम नहीं कौन से गेट से मातोश्री में शिंदे आता था, वो उसको करप बोल रहा है ना। और कोरोना के काले का एनवायरमेंट मिनिस्टर क्या अधिकार है हेल्थ के प्रस्ताव कॉन्ट्रैक्टर बुलाने का, टेंडर वाले बुलाने का, 15% मांगने का? ऐसा करने वाले को ना कोरोना के कार्यकाल में जो मेडिकल में 15% लिया ना वो करप नहीं है, पूछो उनको, आज न्यूज दे उसको, मैं खड़ा करूंगा वो आदमी को, उससे जितना परसेंट इस मांगा। कोरोना के काले का लोग मर रहे हैं और इधर दवा नहीं है, ऐसे में उधर वो रिजेक्ट किया उसका टेंडर, 15% नहीं दिया, ऐसा उसको जानते। परसों पुणे गया एक टेंडर, ये रोड बंद क्यों किया, टेंडर के रोका क्यों, क्यों पैसा ले चुका है ना और काम बंद है, और वो टेंडर वाला बोल रहा है कि जब तक मेरा बिल नहीं आता मैं आपको नहीं दूंगा 15%, ऐसी बात समझे ना समझे। वासू बीमारी बद्दल बरेचसे वासू आहे, जरा वाद नाहीये, मी सांगतो वासू रिफायनरी प्रकल्प यायला पाहिजे, माझं समर्थन आहे। कारण असं आहे, वासू प्रकल्प आज जवळपास 2 लक्ष कोटीचा आहे, कोकणात बेकारी आहे, कोकणातलं पर कॅपिटल इन्कम जर आपण पाहिलं तर राज्याच्या प्रगत जिल्ह्यांपेक्षा कमी आहे,
आणि म्हणून तिथे नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या, मोठ्या प्रकल्पावर छोटे छोटे कारखाने तयार व्हावे, ते कारखाने कोकणातल्या तरुण मुलांना ते मिळावे, ते उद्योजक व्हावे, आणि म्हणून कोकणाच्या प्रगतीसाठी आणि त्याबरोबर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात असणं आणि तो कोकणात असणं आवश्यक आहे. हा विरोध यासाठी होतोय की त्याने काही कोळशाचा कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्यांकडून काही वाटाघाटी झाल्या. हा विरोध स्वार्थासाठी आहे, हा विरोध पैशासाठी आहे. हे येतात ना अहो मंत्रालयात यायला वेळ नाही, हाऊस मध्ये यायला वेळ नाही, कॅबिनेट मध्ये यायला वेळ नाही, आणि कोकणात का जातात तुम्हाला एवढं कळत नाही. कोणीची तरी बाजू घ्यायला जातात ना की दलाली करतायत. उद्धव ठाकरे हा अशा लोकांचा दलाल आहे. ही आमची ब्रेकिंग न्यूज आहे. थँक्यू सर. थँक्यू. आभारी.